या बातमीचे प्रायोजक आहेत संगम मोबाईल शॉपिंग. पत्ता: हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कॉम्प्लेक्स, शंकरपुरा पेठ, जुन्नर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. प्रोप्रायटर: रितेश पारवाणी. संपर्क क्रमांक: 74 47 81 81 81. शिरूरला एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनात विलिनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी मुंडल आंदोलन करून राज्य शासनाचा निषेध करण्यात आलाय. दिवसेंदिवस विविध संस्था संघटनांचा आंदोलनास पाठिंबा वाढत आहे. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाबाबत शिरूर बसस्थानकातील प्रवासी आणि नागरिकांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. एवढंच नाही तर आता स्थानकामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत असून हे आंदोलन बेमुदत असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान या संपामुळे प्रवाशांची देखील मोठी गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या जनहित कक्षाचे सुशांत कुटे, शहराध्यक्ष अविनाश घोगरे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र गुळादे, महिला आघाडीच्या डॉक्टर वैशाली साखरे, माजी शहराध्यक्ष संदीप कडेकर, त्याचबरोबर रमणलाल भंडारी, सुदामा चव्हाण, सचिन जाधव आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. शिरूर शहर नाभिक संघटनेच्या वतीनं या आंदोलनास पाठिंबा देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनानं मान्य कराव्यात अशी मागणीही यावेळेस करण्यात आली आहे. मुख्य भूमिका जी आहे ती शासनात आपण शासनानं आम्हाला विलिनीकरण करून घ्यावं आणि शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावं आणि त्याचप्रकार राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा आम्हाला देऊन आमचं जे एकदाचं दुखणं आहे मोठं ते दूर करावं एवढीच आमची त्यांच्याकडे मागणी. उद्या आमचे सगळे घरचे बायका पोरं आणून आम्ही फॅमिली इतर डेपोच्या समोर बसणार आहोत. जी आर कुणाला दिलाय, कसला दिलाय, आम्हाला आमच्यापर्यंत आलाच नाही, आम्हाला तो जी आर मान्य नाही. आम्ही एवढे आंदोलन करतोय, एवढं सरकारचा निषेध करतोय, या सरकारला जाग काय येत नाही. माझा पहिला प्रश्न हा आहे. गेले 14 दिवस आमचे एवढे 40 बांधव शहीद झाले, 40 आणि सरकार उलट आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करते, आम्हाला निलंबित करणे, आमच्यावर कारवाया करणे. जरी आता माझं एकच म्हणणं आहे सरकारला, माझी एकच विनंती आहे, जरी सरकारनं आमच्या नरड्यावर सुरा जरी ठेवला, सुरा ठेवून जरी सांगितलं की तुम्ही संप मागे घ्या, तरी आम्ही संप जोपर्यंत सरकारमध्ये आमचं विलिनीकरण होत नाही, सरकारकडून लेखी काही येत नाही, जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्याला शासनात विलिनीकरण करून घेतलं असं काही लेखी आम्हाला देत नाही, तोपर्यंत आम्ही संप माघार घेणार नाही. उद्धव ठाकरे सरकारला एकच म्हणणं आहे की आमच्या कर्मचाऱ्याला एकदा शासनात विलिनी करून घ्या. आमचा कर्मचाऱ्याचा आशीर्वाद एवढा आहे सर, एसटी कर्मचारा तुम्ही 1 मिनिटात ठणठणीत उठून हॉस्पिटलच्या बाहेर चालत येणार आणि आम्हाला सांगणार तुमचं विलिनीकरण झालेलं आहे आणि तुमच्यामुळं मी उठून बाहेर आलेलो आहे. आमचे आशीर्वाद एवढे आहेत सर. आज आमच्या बांधवांनी मुंडन आंदोलन करून सरकारचा हा निषेध जाहीर केलेला आहे. तरी मला महाराष्ट्र शासनाला एवढंच म्हणायचे आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि लवकरात लवकर शासनात विलिनीकरण करावं. ब्युरो रिपोर्ट, आज 24 तास, शिरूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.